सी विजयंती एस बी सी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं, जरांगे येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय येते. जरांगे जरांगे साहेब तुम्ही म्हणताय मी जातीयवाद केला नाही. भुजबळ साहेब असेल, लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, मुंडे बहीण बंधू असतील, माननीय वडेट्टीवार साहेब असतील, ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती उपजातीसह 492 जातीची भाषा बोलतात. आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय, मग नक्की जातीयवादी कोण? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवंय. म्हणजे आम्ही गेली 7-8 महिने आम्ही शांत बसलो, आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो. जरांगे तुम्ही संविधानिक मार्गानं आंदोलनं तुमची चालली होती आम्ही पाहत होतो, पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची. आणि जरांगे जातीयवाद नक्की कोण करतंय? ओबीसी समाजाच्या समाजाने एकत्रित यावं, नेत्याने एकत्रित यावं, पण आमच्या नोंदी रद्द करा म्हणून नाहीतर मग आम्ही उभे राहणार. म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडं पुरावे. तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू. इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅननं जर काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची त्याला सजा देता तुम्ही. तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? लॉ म्हणजे न्यायव्यवस्थेला सुद्धा ही माझी विचार नाही. आणि जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या या स्वायत्त संस्था आहेत त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती. आम्ही कोर्टात गेलोय, आमच्या 80 लाख हरकती आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला श्वेतपत्रिका म्हणजे काय म्हणणं आहे शासनाचं याचं आम्हाला उत्तर हवं आहे. ओबीसीचं फक्त 14% आरक्षण आहे, वरचं आरक्षण काढून घ्या ही मागणी सुद्धा त्यांनी केली. 14% आरक्षण कुणी ठरवलं? मंडल कमिशन. कुणी ठरवलं? मंडल कमिशन असं त्यांचं म्हणणं. मी काय म्हणतोय जरांगे साहेब, तुम्ही थोडस आरक्षण पॉलिसीविषयी समजून घ्या. मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही, मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही. मंडल आयोग परत एकदा सांगतोय, जबाबदारीनं सांगतोय, या देशामध्ये ओबीसींना आरक्षण, ओबीसी बांधव आहेत सगळे, तुम्ही सुद्धा कान खोलून ऐका, ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून 340 कलम बाबासाहेबांनी लिहिलं, 341-42 एसटी आणि एससीला लिहिलं. त्या 340 कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणाचा आग्रह धरला, पण इथल्या व्यवस्थेनं ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ज्यावेळी मोरारजी देसाई सरकार आलं 78-79 दरम्यान, त्यावेळी मंडल आयोग निर्माण झाला, पण तो मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला व्ही पी सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं, आणि व्ही पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर 90 दरम्यान मंडल आयोग इम्प्लिमेंट केला, परत तो कोर्टात चॅलेंज झाला, कोर्टामध्ये आमच्या ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी लढाई लढली, त्यामध्ये लालू प्रसाद यादव असतील, रामविलास पासवान असतील, नॉर्थ मंडली मंडळी, साऊथ मंडली मंडळी, माझ्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर स्वर्गीय प्रतापराव ढाकणे असतील, स्वर्गीय दिवा पाटील असतील, अण्णाडांग भरपूर अण्णाडांग, शिवाजीराव बापू शेंडगे, या सगळ्या लोकांच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये 29% ओबीसी आणि एसबीसीला आरक्षण दिलं गेलं. त्यामुळं जरांगे बोलताना सावधगिरीनं
आणि सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जावा. ओबीसी समाज आणि ओबीसी नेते किती एकत्रित येऊ द्या, मी एकटा पट्ट्या येतो बाय म्हणून त्यांनी दंड ठोकला काय.